आज आपण मुलांच्या आवडीचा पास्ता कसा बनवायचा ते पाहूयात। टोमॅटो पास्ता अगदी झटपट होणारा आणि अतिशय छान होतो, खायलाही खूप मस्त लागतो अगदी कमी वेळेत। 1 लिटर पाण्यामध्ये 1 कप पास्ता शिजवून घ्यायचा आहे। 8 ते 10 मिनिटं शिजवायचं आहे। शिजवताना ह्यात 1 चमचाभर मीठ घालायचं आहे आणि खूप जास्त शिजवायचं नाही आहे। 70 ते 80% हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅस बंद करून एका चाळणीमध्ये हा पास्ता सगळा काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे। हवं तर यावर थोडंसं थंड पाणी घातलं तरी चालेल। चाळणीमध्ये पसरून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण पास्त्यासाठी लागणारा सॉस बनवायला घेऊयात। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। ह्यात बारीक चिरलेला लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, हे छान 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। हे परतलं की ह्यात बारीक चिरलेला 1 कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा देखील 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। पास्ता बनवताना तुम्ही ह्यात मुलांच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड केल्यात तरी चालेल। कांदा छान परतला की ह्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आपण टोमॅटो पास्ता बनवतोय, टोमॅटो जास्ती वापरलात तरी चालेल। बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेलं गाजर देखील ह्यात घालून घ्यायचं आहे। हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हवं तर झाकण ठेवून शिजवलं तरी चालेल। 3 ते 4 मिनिटं हे छान शिजलं की लगेच ह्यात 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे। 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा शेजवान चटणी घालायची आहे आणि हे सॉस ह्यात मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता ह्यात 1/2 चमचा ऑरेगॅनो किंवा मिक्स हर्ब्स घालून घ्या। लाल तिखट घालायचं आहे थोडंसं। पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। ह्यात आपण पास्ता शिजवताना मिठाचा वापर केलेला आहे, त्याचबरोबर सॉसमध्ये देखील मीठ असतं, तर त्या अंदाजानुसार मिठाचा वापर करायचा आहे। मीठ आणि सॉस सगळं मिक्स झालं की पुन्हा 1-2-3 मिनिटं छान हे शिजवून घ्यायचं आहे। हवं तर ह्यात थोडंसं पाणी घालून शिजवलं तरी चालेल। तुम्हाला जर पास्ता थोडासा ओलसर हवा असेल तर अगदी थोडंसं पाणी घाला, 4 ते 5 चमचे, किंवा मग असंच हा सॉस शिजवून घेतलात तरी चालेल। आता ह्यात शिजवलेला पास्ता घालून घ्या आणि 2-3 मिनिटं परतून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आणि 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। मस्त यम्मी असा पास्ता आपला तयार आहे। मुलांना नक्कीच आवडेल, अगदी झटपट होतो कमी वेळेत आणि खायलाही खूप मस्त लागतो। मुलांना वाढताना यावर थोडंसं चीज जरी घातलं तरी चालेल। मस्त यम्मी पास्ता आपला तयार आहे, नक्की ट्राय करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।